मनोज रंगे पाटलांचे उपोषण सोडवण्यात सरकारला आज चौथ्यांदा यश आले. मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन मनोज रंगे पाटील हे 8 जूनला अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले होते. उपोषणाच्या 6व्या दिवशी सरकारचं एक शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला गेलं. कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं केलेल्या विनंतीनंतर जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी 1 महिन्याची मुदत देत उपोषण स्थगित केलंय. यावेळी शंभूराज देसाईंनी त्यांच्या मागण्यांबाबत सरकारी पातळीवर काम सुरू असल्याचंही सांगितलं. 2 महिने राज्यात निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असल्यानं निर्णय प्रक्रियेत विलंब झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. तसंच मी स्वतः उद्यापासून अधिकाऱ्यांची बैठक घेईन आणि लवकरात लवकर सगळे सोयरे अधिसूचनेबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करेन असा शब्द देसाईंनी दिलाय. एका बाजूला देसाईंनी मनधरणी करत असतानाच दुसऱ्या बाजूला जरांगेंनीही आपल्या अटी ठेवल्यात. जरांगेंच्या अटी काय आहेत त्यावरही नजर टाकूया. पहिली अट, सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत याबाबत कायदा करावा. अंतरवाली सराटीसह राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हेही मागे घ्यावेत. हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन मराठ्यांना आरक्षणाचा लाभ द्यावा. कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीला 1 वर्षासाठी मुदत वाढ द्यावी. यावेळी मनोज रंगे पाटलांनीही सरकारला थेट इशारा दिलाय. मी तुम्हाला 1 दिवसाचाही वेळ देणार नव्हतो, पण शब्द मला मोडता येत नाही, त्यामुळे 1 महिन्याची वेळ देतो. 13 जुलैपर्यंत सरकारने सर्व मागण्यांबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा मी विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडेन, असं जरांगे पाटील यांनी थेटपणे म्हटलंय. मला राजकारणात यायला भाग पाडू नका. माझ्या मागण्या 13 जुलैपर्यंत पूर्ण झाल्या नाही तर विधानसभेत 288 उमेदवार उभे करेल, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जरांगे इम्पॅक्ट चांगलाच दिसून आला. जरांगेंनी उभं केलेल्या आंदोलनाचा फटका युतीच्या उमेदवारांना बसला. मनोज जरांगेंनी उमेदवार उभे केले नसले तरी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या मतदारांनी मात्र युतीला चांगलाच हिसका दाखवलाय. बीड, जालना, परभणीमध्ये युतीचे उमेदवार पडले. यामुळे जरांगेमुळे तयार झालेली मराठ्यांची एकजूट ही राजकीयदृष्ट्या सत्तेतील पक्षांना घातक ठरतीय. थोडक्यात काय तर आपण सरकार पाडू शकतो, आपण निवडणूक फिरवू शकतो असा आत्मविश्वास आता जरांगेंमध्ये निर्माण झालाय. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून जरांगे हे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात. नाही म्हटलं तरी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि उत्तर महाराष्ट्र जरांगेंच्या आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर जरांगेंचे आंदोलन हे सरकारला गाम फोडणार असल्याचं दिसून येते. एका बाजूला मराठा आरक्षणाचा मुद्दा असताना दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाचा देखील मुद्दा आहे. मनोज रंगे मागणी करतात त्याप्रमाणे मराठ्यांना आरक्षण दिलं तर ओबीसी समाजाच्या नाराजीचा देखील सरकारला फटका बसू शकतो. त्यामुळे एका बाजूला मराठा आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी यामध्ये सरकारचं सँडविच झाल्याचं पाहायला मिळतंय. आगामी काळात मराठा मतदार हे निवडणुकांच्या केंद्रस्थानी असू शकतात याची कल्पना जरांगेंना आणि सरकारला आहे. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनामुळे सरकार चांगलं कसाट्यात आल्याचं पाहायला मिळतंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा. याबद्दलची अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा mymahanagar.com ला.